कशीरगावचे सुपुत्र आणि महानगरी टाइम्सचे पत्रकार तो शशिकांत वारिशी सोमवारी एका अपघाती मध्ये मृत्यू झाला। ते ज्या कानावरती माझ्या पडलं त्यावेळेला मी हादरून गेलो। ज्या पद्धतीने त्याच्यावरती गाडीने धडक देऊन त्याला मारलं गेलं अशा तऱ्हेची जी घटना घडलेली आहे दुर्दैवी घडलेली आहे। आणि अशा तऱ्हेची घटना माझ्या तालुक्यामध्ये माझ्या संबंधित पत्रकार होणं हे खरोखर निंदनीय गोष्ट आहे। त्याचा प्रथम मी एक या तालुक्यातला या जिल्ह्यातला आणि आमदार म्हणून प्रथम निषेध करत आहे। आपल्याला माहिती आहे की पत्रकारिता हा एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे, सोशल मीडिया असू दे किंवा प्रिंट मीडिया असू दे, या माध्यमातून आपणच सर्व मंडळी आम्हाला जनतेपर्यंत पोचवत असतात। आणि म्हणून तुम्हाला एक वेगळं महत्त्व आहे संपूर्ण देशामध्ये जगामध्ये दिलेल्या त्या अनुषंगाने तुमचा आदर निश्चितपणे आम्ही करत असतो। आम्ही बरोबर असो की चुकलं असलो तर तुम्हाला त्या पद्धतीने आम्हाला फटकण्याचा अधिकार आहे। एखाद्या वृत्तपत्राने एखादी बाजू घेतली, एखाद्या विरोधामध्ये मांडला आणि एखाद्याबद्दल दोष दाखवले तरी राजकीय मंडळी असतील त्यांनी कधी या बाबतीमध्ये कधी चिडता कामा रागवता कामा अशी माझी भूमिका आजपर्यंत राहिलेली आहे। ही जी घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्या कुटुंबावरती एक मोठा आघात झालेला आहे, त्या संपूर्ण भागावरती आघात झालेला आहे आणि त्या तालुक्यामध्ये आघात झाला आणि त्या पलीकडे निवृत्तपणे पत्रकार म्हणून जे मत मांडवलं त्याच्यावरती आघात झालेला आहे। म्हणून हा संपूर्ण पत्रकारित्या असलेल्या सर्व मंडळींचा हा घोर अपमान आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या गोष्टीचा निषेध मी करत आहे। म्हणून आज या ठिकाणी मी आपल्या भेटीसाठी आलो। मी गेले 4 दिवस माझ्या अलिबाग LCB ऑफिसला माझ्याबद्दलची चौकशी होती, तिथं मी 2 दिवस गेलो होतो, एकदा मुंबईत गेलो आणि आजच तिकडनं जो आलो डायरेक्ट तुमच्या भेटीसाठी आलो। आणि म्हणून या ठिकाणी माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे, पण तुमच्या अनुषंगाने परत एकदा मी या घडलेल्या घटनेचा आपल्या समक्ष निषेध नोंदवत आहे। त्याच्यामध्ये त्याला मारलं असावं गाडीने ठोकर देऊन असं एक चित्र पोलीस तपासामध्ये आम्हाला प्रथमदर्शन दिसतंय। 302 लागला ना त्याला? लावलं ना, म्हणजे अर्थी पोलिसांनी आपल्या तपास कामामध्ये जी आता कलम लावली त्याचा अर्थ तोच आहे असं माझं मत आहे। साळवी साहेब, तुम्ही त्या तालुक्यातले आहात, तुम्हाला माहिती आहे की जो प्रकल्पाचा विषय मोठ्या प्रमाणावर हा कासतोय, वादी प्रतिवादी समर्थक विरोधक असा सगळा विषय आहे। मध्ये रिफाईन प्रकल्प होऊ घातलेला आहे आणि त्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये 2 मतप्रवाह आहे। स्थानिक जनतेला प्रकल्प काही लोकांना पाहिजे, काही लोकांना प्रकल्प नको अशी भूमिका तिथे स्थानिक जनतेची आहे आणि मी स्वतः तो प्रकल्प व्हावा या दृष्टीने मी समर्थनही दिलेलं आहे। कारण की सध्या असलेली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा जिल्ह्यामध्ये असणारी सर्व बेरोजगारी, तरुण तरुणी आता पास होऊन बाहेर पडतात, नोकऱ्या नाही आहेत आणि त्या अनुषंगाने संपूर्ण राजापूर तालुक्याचा संपूर्ण भागाचा सर्वांगीण विकास होईल त्या दृष्टीने मी स्वतः ते त्या प्रकल्पाचं समर्थन केलेलं आहे, मान्यच करतो। परंतु त्या प्रकल्पासंबंधी कोणी एका वृत्तपत्राने पत्रकारिताने समजा एखादं मत मांडलं असेल ठामपणे निर्भीडपणे तर त्याला अशा तऱ्हेचं मरेपर्यंत अशा कृत्य करणं दलाली वाढीच लागली असं लक्षात येत नाही? ही सगळी दलाल आहे, दलाली वाढली आहे राजापूर तालुक्यामध्ये असं वाटत नाही तुम्हाला? त्याच्यातनं हा सगळा प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रकल्प येताना स्थानिक असतात, परप्रांतीय असतात, परदेशी असतात, त्या प्रत्येकाचा त्यामध्ये सहभाग असतो तो त्या ठिकाणी विषय आहे। पण आजच्या घडीला ज्या पद्धतीने त्याचा मृत्यू झाला तुम्ही काय करणार शासनाकडे काय तुम्ही मागणार? निश्चितपणे या संबंधी मी स्वतः वैयक्तिक या संबंधी बाजू मांडलेली आहे, पोलिसांशी संबंधी बोललेलं आहे, SPशी संबंधी बोललेलं आहे आणि आज आपण सर्व मंडळी मला विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवलेलं आहे, त्या संबंधीचं गृह विभागाकडे ज्या गोष्टी मागायच्या त्या निश्चितपणे मी मागितलेल्या आहेत आणि 27 फेब्रुवारीपासून जे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत आहे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्थेवरती निश्चितपणे आम्ही बोलणार आणि सरकारला त्यामध्ये धारवं धरणार आमचा संकल्प आहे। कारण आपण पाहत आहे महाराष्ट्रामध्ये आमचे शिवसेनेचे युवा नेते आदित्य साहेबांवरती दगडफेक झाली वगैरे, नंतर त्या कोण 7 ना महाराष्ट्रात एवढी घटना घडून शिवसेनेने त्या तुम्ही शिवसेनेचे प्रतिनिधी आमदार आहात तुम्ही
त्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करताय, जिल्ह्याचे करताय, पण महाराष्ट्र पातळीवर शिवसेनेने याचा निषेध केल्याचं कुठेही ऐकवत नाहीये. तसंही पत्रकार संबंधी माझ्या माहितीप्रमाणे आमचे शिवसेनेचे सचिव आदरणीय विनायकराव साहेबांनी सुद्धा त्या दिवशी माझ्या समक्ष शिवसेना पक्षप्रमुखांच्या समक्ष, कारण त्या दिवशी आमची शिवसेना उपनेत्यांची बैठक होती, त्या बैठकीच्या वेळेनंतर सुद्धा स्वतः आमच्या तालुक्यामध्ये आमच्या मतदारसंघाची खंडील घटना ही कथन केलेली आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे याची दखल संपूर्ण देशाने घेतलेली आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे आमचे सन्माननीय शिवसेना नेते, सन्माननीय खासदार आणि सामनाचे आपले संपादक संपादक ना संजय राऊत साहेब यांनी सुद्धा माझ्याकडे दूरध्वनीवरून विचारपूसा विषयाची केली. आणि पुढील काही दिवसांनी स्वतः ते त्या ठिकाणी कुटुंबियांना भेटायला येणार तसं त्यांनी मला सांगितलं. याचा अर्थ शिवसेनेने अशा पद्धतीची दखल घेतलेली असं माझं मत आहे. पक्षप्रमुखांनी काय असं आहे महत्वाचं, तुम्ही स्वतः जेलमध्ये गेला 14-15 दिवस, आता ह्या प्रकल्पासाठी एक बळी गेला, म्हणजे कोकणात प्रकल्प आणायचे आणि बळी घ्यायचे असा काही कट रचला जातोय की असं काय धोरण आखलं गेलेलं आहे की कोकणाचीच बळी घ्यायचे, प्रकल्प लादायचा आणि बळी घेत जायचं असं काही ठरलेलं आहे काय? जैतापूरच्या अनुर्जा प्रकल्पाच्या वेळेला सुद्धा ती लोक चाल करून आली होती, म्हणजे पोलिसांनी त्यामध्ये गोळीबार केला, त्यातून मृत्यूमुखी पडलेला आहे. या ठिकाणचा संदर्भ वेगळा आहे, परंतु प्रकल्प व्हावा न व्हावा असे दोन मतप्रवाह आहेत, त्यामुळे वेगवेगळे संदर्भ प्रत्येक गोष्टीला आहेत. परंतु अशा घडलेल्या घटनेचं कुठेही समर्थन करत नाही. प्रकल्पाला आमचं समर्थन असलं तर अशा गोष्टीला आमचं समर्थन नाही असं माझं आमदार म्हणून ठामपणे मत आहे. मी संपूर्ण त्या कुटुंबियांशी तिथल्या लोकांशी निश्चितपणे पाठीशी आहे. आग्रह धरणार आहे, कारण हा तुमच्या भागात घडलेला प्रकार आहे म्हणजे महाराष्ट्रातला, तर शासनाने असा आग्रह धरणार आहे की हा कायदा ग्रामीण भागातल्या पत्रांना सुद्धा लागू होतो. ग्रामीण भागातल्या पत्र नाही आहे, ग्रामीण म्हणण्यापेक्षा ऍक्रेडिशन नाही आहे, ज्यांच्याकडे अधिस्वीकृती नाही आहे अधिवेशनामध्ये शिवसेनेचे आमचे पक्ष प्रतोद आहेत, आमचे गट नेते आहेत, त्यांच्यापर्यंत विषय मी माझ्या तालुक्यातला मतदारसंघाविषयी नक्की मांडेन. आणि आपल्यामध्ये आम्हाला सूचना करा, तुमच्या सूचनेप्रमाणे आम्हाला त्याचा मसुदा तयार करू आणि विधानसभेमध्ये 100% हा विषय आम्ही लावून तडीच नेऊ असं मला एक आश्वासित करतो. प्रश्न आहे, प्रकल्प होणार हा 100% निश्चित होता, काळ्या दगडावरची रेघ होती, पहिलं त्याला विरोध होता आणि आता समर्थन आहे, पण दोघांच्या याच्यामध्ये आधी समर्थन, पहिला विरोध नंतर समर्थन, याच्यामध्ये निष्पापांचे बळी जात आहे, अजून किती जाणार आहेत आणि अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर तुमचा पक्ष काय त्याच्या संदर्भात घेणार आहे भूमिका? नाणार या ठिकाणी पहिला प्रकल्प होणार होता, तो प्रकल्प जवळजवळ 13,000 acres होता, त्या ठिकाणी 350 घरं उद्ध्वस्त होणार होती, 20-22 मंदिरं उद्ध्वस्त होणार होती, अनेक तिथल्या गोष्टी उद्ध्वस्त होणार होत्या, लोकांना शिपिंग करावं लागत होतं, म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्व मंडळींनी भूमिका घेतली, जनतेवर थांबवली आणि जनतेला प्रकल्प तो नको असल्यामुळे तशी भूमिका आम्ही घेतली. आणि मला आठवतं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होती, त्यांच्याकडनं तो प्रकल्प रद्द करून घेतला. पण त्यावेळेला माननीय आमचे पक्षप्रमुख म्हणाले होते की अन्य ठिकाणी कुठे प्रकल्प पाहिजे असेल आणि कुठं कुठं होत नसेल तर प्रकल्प व्हायला काही हरकत नाही. त्याला अनुसरून आमच्या राजापूरमध्ये असलेल्या सोलवा बारसू गोवळ्या परिसरातल्या लोकांनी प्रकल्पाची मागणी केली आणि त्या मागणीचा आम्ही अभ्यास केल्यानंतर लक्षामध्ये असं आलेलं की त्या ठिकाणी कुठे एकही घर विस्थापित होत नाही, एकही मंदिर त्यामध्ये जात नाही, त्यामध्ये कुठंही नुकसान होत नसल्यामुळे मी स्थानिकांचा जो मुद्दा आहे नोकरीबाबत असेल, रोजगारीबाबत असेल किंवा डेव्हलपमेंटबद्दल असेल म्हणून तो मी लावून धरलेला आहे, म्हणून प्रकल्प व्हावा अशी तुमची माझ्या भूमिका त्या ठिकाणी आहे. पण पुन्हा ऐका, कारण गेल्या वेळेला सुद्धा नोटीस त्यांना काढण्यात आली होती, जे जे विरोधक होते त्यांना तडीपारच्या नोटीस काढलेल्या होत्या. विरोधकांनी विरोध केला म्हणून तडीपारच्या नोटीस काढणं हे गैरव, ते त्या गुन्ह्यामध्ये असतील, तडीपार होण्यासाठी जे लागतात त्यांना माहिती असेल म्हणून त्यांनी काढलंच असेल, त्यामध्ये मला खोलवर माहिती नाही आहे. परंतु विरोध करतात म्हणतात तडीपारच्या नोटीसा काढणं हे सरकार वापरून प्रकल्प करणार का चुकी जाईल असं आजपासून पातळीवरती जेव्हा इथले स्थानिक आमदार जातात किंवा मंत्री जातात तेव्हा त्यांची भूमिका वेगळी असते बैठकीच्या दरम्यान, पण मात्र राजापूरमध्ये आल्यानंतर स्थानिक पातळीवरती आल्यानंतर
वेगवेगळ्या भूमिकेने प्रत्येक आमदार असेल, मंत्री असेल, ते बोलतात, लोकांच्या बाजूने बोलतात, काही विरोधकांच्या बाजूने बोलतात. नक्की भूमिका काय? प्रकल्प होणार हा निश्चित आहे, मग त्याला विरोध जे करतायत त्यांच्याबद्दल काय? शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे जनतेसोबत राहण्याची, आणि त्या ठिकाणी मी माझ्या माहितीप्रमाणे 50-60% लोकांचा प्रकल्प व्हावा अशी भूमिका त्या ठिकाणी आहे. 40% त्या पुढे आसपास प्रकल्प होऊन अशी दोन भूमिका त्या ठिकाणी आहे. आता ज्या गावामध्ये प्रकल्प होतो त्या भागामध्ये 60-40 असेल, पण त्याच्या पलीकडे जो संपूर्ण राजापूर तालुका आहे, अनेक ग्रामपंचायती आहेत, अनेक जिल्ह्यातली लोक आहेत, त्या लोकांचा प्रकल्प पाहिजे. त्यामुळे दोन मतप्रवाह आहे. आणि दुसरं की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना हा प्रकल्पासंबंधीचं पत्र दिलं होतं. तुम्हाला सांगायचं आहे, आपण दाखवलं होतं मला वाटतं मीडियाच्या माध्यमातून. आता प्रकल्प होण्याचं काम निश्चितपणे त्यावेळेस चाललं होतं, परंतु आता केंद्रामध्ये सरकार भाजपाचं आहे, राज्यामध्ये सरकार भाजप आणि शिंदे मंडळींचं आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने पुढे जावं या आमच्या अपेक्षा आहेत. हा जो तपास आहे ना तो स्थानिक पोलीस स्टेशनच्या मार्फत होणार आहे, जिल्हा पोलीस स्टेशन की वरिष्ठ पातळीवरती तुम्ही मागणी करा? वाचनामध्ये असं आलं की पालकमंत्री उदय सामंत साहेबांनी काहीतरी ते बोललेले आहेत, त्याच्यावरती सुद्धा नाही म्हटलं तरी आयुक्त म्हणजे कमिशनर लेवलला विषय आहे, राज्य शासनाकडे सीआयडी अनेक विषय आहेत. ज्या ठिकाणी एक स्वायत्त संस्था जी योग्य रीतीने काम करेल, आता कसं सरकारवरती आमचा विश्वास आहे, पोलिसांवरती आम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि हे पोलीस चुकीचे आहेत आणि वरची यंत्रणा योग्य असं म्हणणं चुकीत ठरेल, कारण शेवटी माझे जिल्ह्यातले पोलीस आहेत. वारिसेच्या ह्या सरकार आहे त्यांचं रिफायनरीला समर्थन आहे आणि त्यांच्याकडेच तो तपास आहे जे सरकारचं आहे, पोलिसांच्या मार्फत जाते, पण तुमचा त्यांच्यावरती किती विश्वास आहे? सरकारवरती आमचा विश्वास नाहीच आहे, परंतु म्हटलं कसं तुम्हाला, म्हटलं कसं स्थानिक पातळीचे पोलीस, जिल्ह्यातले पोलीस यंत्रणा हा तपास कमिटीने करते एक घटना दुर्दैवी घडली म्हणून. त्याच्यावर आम्ही सांगायचं राज्यातल्या सीआयडीने यायचं, राज्यातल्या नेते यायचं, आमच्या लोकांवरती आम्ही भविष्य दाखवत असं होतं. साहेब मुद्दा कसा आहे की आता जे समर्थन करतायत रिफायनरीला त्यांचंच सरकार आहे आणि तपास सुद्धा सरकार मार्फत सुरू आहे, म्हणजे पोलिसांच्या मार्फत आहे. समर्थन आहे हा विषय पूर्ण वेगळा आहे, विरोध आहे हा विषय संपूर्ण वेगळा आहे, आणि ही दुर्दैवी घटना घडलेली हा विषय वेगळा आहे, हा पोलिसांच्या तपासामधला काम आहे असं माझं मत आहे. साळी साहेब, कायद्याने सुव्यवस्था बिघडली असं वाटतंय तुम्हाला? राज्यामध्ये बिघडलीच आहे कायदा सुव्यवस्था. तुम्हाला शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरती हल्ल्याचं बोललो, सातवामध्ये हल्ल्याचं बोललो, महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडतात, याचा अर्थ कायदा सुव्यवस्था संपूर्ण ढेपाळली आहे असं ठाम मत आहे. म्हणून येणाऱ्या अधिवेशनामध्ये कायदा सुव्यवस्थेत निश्चितपणे तुमचा आमदार सभागृहामध्ये बोललेला तुम्हाला वागायला ऐकायला मिळेल. जो विषय आता होईल असं वाटतंय तुम्हाला? आम्ही तर त्या वारिसेच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत, पण बाकी जे सत्तेवर आहेत किंवा आणखी कोणतेही असतील, सत्तेवर असलेल्या लोकांवरती अशी दुर्दैवी घटना आहे, त्यांच्याबद्दल प्रत्येक ज्यांनी घटना केलेली आहे त्याला सजा झाली पाहिजे, त्याचा गुन्हा दाखल करून पुढची प्रोसेस सुरू झाली, हे सुरू झालंच आहे. त्यामुळे कोण असं वागेल असं मला वाटत नाही या प्रकरणातल्या दोषींवर. दुसरं वारिसे हा एक विषय आहे, पण त्याच्या पलीकडे पत्रकार हा संपूर्ण जगाचं सोडा देशाचं बोलूया, आपण महाराष्ट्राचं बोलूया, तर पत्रकारिता उद्या मग पत्रकारांच्या मनामध्ये भीती असणार आहे की उद्या आम्ही याच्या एकाबद्दल लिहायचं की नाही लिहायचं, बोलायचं की नाही बोलायचं. आणि म्हणून हा पत्रकारीवरती हा हल्ला आहे. आज एखादा जीव गेलेला आहे, त्याचं आयुष्य पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, आणि म्हणून अशा परिस्थितीने भविष्यामध्ये पत्रकारांवरती सुद्धा असे हल्ले होत राहिले तर उद्या तुम्हाला लोकांना लिहिणं फिरणं कठीण जाईल, आणि म्हणून ह्याला आपण चिरून टाकलं पाहिजे असं मला मत आहे. या प्रकरणातल्या दोषींवर तुम्ही जे म्हणताय की दबाव किंवा वातावरण जे हे आहे, म्हणजे काय म्हणतात ते तणावपूर्ण कलुषित आहे असं आम्ही ऐकतोय की सांगायला सुद्धा लोक पुढे येत नाहीत, एवढा प्रचंड दहशत आहे दबाव की साक्षी द्यायला. तुम्हालाही माहिती आहे आज आम्ही लोकप्रतिनिधी किंवा पत्रकार किंवा एखादा जबाबदार माणूस माहिती देतो, परंतु तुम्ही बघा रस्त्याने जाताना एखादा अपघात झाला तर माणूस उठल्यास मागत नव्हते. आता परिस्थिती बदलली 10 वर्षांमध्ये, पण याच्या आधी मी असं ऐकलेलं आहे की एखादा अपघात झाल्यानंतर त्याला उचलायला सोबत भागत नव्हतं, कारण का उद्या उचलून नेलं तर तू ठोकलंस का असा आरोपच पोलीस त्याच्यावर लावायचे, ते भीती मोठी कोण पुढे यायचं नाही. आता यामध्ये सुद्धा अशा तऱ्हेची भीती तिथल्या लगतच वाटली असेल.
असं मला वाटतं त्या ठिकाणी. या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी तुम्ही पक्षप्रमुखांकडे करणार आहे का? आम्ही केलेली आहे. शिवसेनेचे आमचे नेते सन्माननीय खासदार विनायक राऊत साहेब आणि मी आमदार म्हणून परोपने त्यांच्या बैठकीनंतर झालेल्या चर्चेमध्ये आम्ही तो ठामपणे विषय मांडलेला आहे की ह्याचं समर्थन कोणी करू शकत नाही आणि म्हणून त्यासाठी संजय राऊत साहेब शिवसेनेचे नेते काही दिवसामध्ये घटनास्थळी भेट द्यायला येणार आहेत अशी माझ्या माहिती आहे. वारंवार असं स्पष्ट केलेलं त्यावर काय ते कसं आहे ते शिवसेनेचे नेते आहेत म्हणजे वरिष्ठ आहेत त्यावेळी त्यांचा आदर दाखवून मी सांगतो की त्यांनी त्यांची भूमिका त्यांच्या अभ्यासानुसार मांडली असेल. मला स्थानिक म्हणून त्या ठिकाणी मी रोज सकाळ संध्याकाळ तिथे जनतेशी निगडीत आहे. आज या जिल्ह्यामध्ये मी एक सुरुवात केल्यापासून 40 वर्ष शिवसेना पक्षाचं काम करतोय. मी रत्नागिरीमध्ये नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा पण आमदारची टर्म आहे आणि 365 दिवसातले जवळजवळ 2-3 अधिवेशन सोडली मग 3 अधिवेशन असतात सोडल्यास मी रोज सकाळ संध्याकाळ तर लोकांना पडलेला असतो सुखदुःखामध्ये असतो तर लोकांना काय पाहिजे ह्याचा कल मला समजला म्हणून त्याची भूमिका मांडत असेल. मी उद्या येतात मला वाटतं 12 तारखेला खासदार साहेब तर तुम्ही त्यांना विचारत आहे बाबतीत संसदेत हा विषय ते प्रश्न उठवणार होते असं त्यांनी सांगितलं. ते अजून अधिवेशन चालूच आहे ना पण या सर्व विषयामध्ये नेते संजय राऊत साहेब त्यांच्या ठिकाणी येणार आहेत शिवसेनेचे खासदार विनायक साहेब आणि मी उद्या जाऊन कुटुंबियांना भेटणार आहे आणि मग त्यांच्याशी चर्चा करून एखादी शिवसेनेकडनं काय मदत करता येईल ती भूमिका नेते मंडळ स्पष्ट करतील असं मला वाटतं मी बोलण्यापेक्षा.